आपल्या आवडते चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर भेटूया नवीन रेसिपीसह. मुगदाल कुर्मा, हा शाही मुगदाल कुर्मा बनवला आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे मूग आहे, ती रात्री भिजत टाकले होते आणि सकाळी आपण रेसिपीसाठी वापरणार आहे. कांदा चिरून घेतलेत, टोमॅटो, जिरे, धनेपूड, खडे मसाले, लसूण आहे, लसूण जास्त प्रमाणात वापरला आहे. कलरसाठी चिली पावडर वापरायची आहे. ही लसूण कांद्याचा मसाला. कुकरमध्ये पाणी 2 ग्लास घेतलं आहे, त्याच्यामध्ये भिजवलेले मूग टाकायचं आणि कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे. त्याला जवळजवळ 4 ते 5 शिट्टे द्यायचे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपण कुकरला शिट्ट्या देऊन झाल्यानंतर आपण तो कुकर गार करून घ्यायचा. मूग व्यवस्थित शिजलेत का नाही हे आधी आपण चेक करून घेऊया. हे पहा, मूग चांगलं शिजलेलं आहेत. जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्यात मूग व्यवस्थित शिजून होते ती. आता तेल गरम करून घेतलं आहे आपण कढईमध्ये. गॅस मंदाचेवरच ठेवला आहे. जिरे तडाळून द्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित. जिरे भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे. जास्त करपून द्यायचं नाही जिरं. हिंग ही व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यामुळं आपल्या रेसिपीला चव चांगली येणार आहे. त्याच्यासाठी आपण हिंग भाजून दिला आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा ही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून करपू नये म्हणून. कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो जे चिरून घेतले ते आपण टाकणार आहे आणि तेही व्यवस्थित आपण नंतर भाजून घ्यायचं आहे. ती एकच टोमॅटो मी घेतलेला आहे इथं आणि ते आता भाजतो आहे आपण. सतत हलवत राहायचं आहे. हॉटेलसारखा उभे त्याच्या परासही चांगल्या पद्धतीनं टेस्ट लागते ह्या शाही कुर्म्याची. आपण हा मुगदालीचा शाही कुर्मा आहे तो अतिशय टेस्टी आणि आपल्या शरीरासाठीही खूप हेल्दी आहे. आता हे आपण भाजल्या टोमॅटो भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धने पावडर टाकणार आहे. धने पावडर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण कांद्याचा मसाला टाकून घ्यायचा आहे. लसूण कांद्याचा मसाला टाकल्यानंतर आपण ते सगळं हलवून घ्यायचं आहे. मसाले जवळपर्यंत तेल सोडत नाही तोवरपर्यंत आपण सगळं हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे ते आपल्याला त्या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जो मूग जे शिजवून घेतले होते ना ते पाण्यासकट टाकून घ्यायचं आहे. मी वत्ताना त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढ्या 2 ग्लासच पाणी वापरले. तेवढ्यातच ते व्यवस्थित शिजून निघाले. तेवढं तेच पाणी मी ह्याच्यात वापरले. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये. आता आपण हे हलवून घेऊया. हा व्यवस्थित आपला बऱ्यापैकी कुर्मा तयार झालेला आहे. नंतर आपण ह्याला आपण आता तडका देऊ. शाही मुगदाल कुर्मा त्याला आपण आता मातीच्या भांड्यामध्ये तडका देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मातीचं भांडं गॅसवर ठेवलं आहे मी. त्याच्यामध्ये तेल ओतून घेतले 2 चमचे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकले ती. त्याच्यामध्ये 2 वेलदोडे, लवंग, तमालपत्र असं मी वापरलेलं आहे आणि दालचिनी बी वापरली. हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या शाही मुगदाल कुर्म्याला लागेल. आता आपण लसूण भाजून घ्यायचं आहे. लसूण हा मी फक्त चेचून घेतलेला आहे, मिक्सरवर बारीक केलेला नाही. याचा फ्लेवर खूप छान लागतो शाही मुगदाल कुर्मामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये लसूण भाजून झाल्यावर चिली पावडर टाकून घ्यायची आहे. चिली पावडर ही व्यवस्थित तेलामध्ये थोडी भाजून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. हे तूप आपण ह्याच्यासाठी टाकणार आहे फ्लेवरसाठी. 1 चमचा वापरलं आहे तूप मी इथं. थोडं हलवून घ्यायचं आहे ते आणि त्यानंतर आपण जो कुर्मा बनवला होता तो ह्याच्यात घ्यायचा आहे वरतून. आणि नंतर ह्याला आपण गॅस आता फुल थोडा करूयात आणि नंतर त्याला उकळी येऊन देऊया. आणि नंतर आपला उकळी येऊन झाल्यानंतर हा कुर्मा आपला तयार होईल. शाही मूग कुर्मा तयार झालेला आहे खाण्यासाठी. आपली रेसिपी अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे. आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि ती कशी झाली ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.